गेलो आहे मी माझ्या पर्सनल कामासाठी सुद्धा, बिझनेस कामासाठी सुद्धा. आणि रत्नागिरी रेल्वे स्टेशनला दोन गाड्या गेल्या, एक हजरत निजामुद्दीन सीएसटीला. मंथमध्ये म्हणजेच या लास्ट मे मंथमध्ये खूप वेळा मुंबईला गेलो आहे मी माझ्या पर्सनल कामासाठीसुद्धा, बिझनेस कामासाठीसुद्धा आणि माझ्या वर्क, माझ्या ऑफिस वर्कसाठीसुद्धा. या तीन चार कामासाठी मी खूप वेळा मुंबईला गेलो आहे लास्ट मंथमध्ये. आज पण मी जातो आहे मुंबईला, पण हे माझं खरंच पर्सनल स्टफ आहे म्हणून मी आज मुंबईला जातो आहे. तर चला जाऊया आज मुंबईला. हा मी आज ब्लॉग चालू केला आहे कारण या ब्लॉग थ्रू तुम्हाला पण माझी मुंबईची सफर बघता येईल. सो आपण त्याला डायरेक्टली भेटू रेल्वे स्टेशनवरतीच. ए फ्यू मोमेंट्स लेटर आलो आहे आता रेल्वे स्टेशनला, रत्नागिरी रेल्वे स्टेशनला. दोन गाड्या गेल्या, एक हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्सप्रेस होती, ती 9:30 or 9:45 काहीतरी समथिंग. तर त्याला पण खूप जास्त गर्दी होती. आणि आता एक तुतारी एक्सप्रेससुद्धा गेली आहे, त्यालासुद्धा खूप जास्त गर्दी होती. माळे तात्काळ तिकीट आहे, कन्फर्म तिकीट नाही आहे, त्याच्यामुळे काही जनरलमध्ये ॲडजस्टमेंट करावी लागेल किंवा स्लीपर कोचमध्ये. तर आता कोकणकडे येते थोड्या वेळात. आता आहे राजापूर रोडच्या पुढे, हाफ एन आवर तरी लागेल ज्याला रत्नागिरी स्टेशनला यायला. त्याचीच वाट बघतो आहे, बघू ही जर्नी कशी होते ती. आणि तुम्ही पण ब्लॉग पूर्ण बघा आणि या ब्लॉगला एक लाईक करा या स्ट्रगलसाठी. आणि तुम्हाला जर जास्तच आवडलं तर एक कमेंटसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा आत्ताच करा. सो स्टे ट्यून गाईज. A few inches later. Condition of coconut. Sir, come और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. 2000 years later. सो जसं बघताय तुम्ही, आता पोचलोय मी ग्रँड रोडला. ग्रँड रोडवरून आता मी जातोय लॅमेंटन रोडला. लॅमेंटन रोडला माझं एक छोटंसं काम आहे, पीसी लॅपटॉपबद्दल, ते कम्प्लीट करून मी जाणार आहे माझ्या ऑफिसच्या कामासाठी. मी त्या रोडला देन फोर्ट आणि मग देन दादर असा काहीतरी व्लॉग असणार आहे हा. सो हा व्लॉग पूर्ण बघा आणि अशाच एंटरटेनमेंट व्लॉगसाठी आताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो लेट्स गो. जसं तुम्ही बघितलं रात्री मी तुतारी एक्सप्रेसने फुल गर्दीमधून मुंबईला आलो होतो, तर हा व्लॉग पुढे कंटिन्यू असेल. सो स्टे ट्यून गाईज, बाय.
मला तो सी एस टीला आणि पुढे जाऊन आलो शिवाजी पार्कला आणि तिथले काहीसे सीन्स असे आहेत. सो फायनली मी पोचलो आहे आता सी एस टीला आणि थोडंसं माझं काम आहे इकडे पर्सनल ते करणार आहे आणि त्याच्यानंतर बघू दाखवीन काय असेल ते ब्लॉगमध्ये तुम्हाला. सो जसे आतापर्यंत बनून राहिलं तसंच पुढेसुद्धा बनून राहा आणि एक लाईक नक्की करा. लोकल 15 मिनिटं लेट झाली त्याच्यामुळे सगळी राईड झाली. त्यानंतर त्याच्यावर कशी खूप आवड झाली. आता आता रत्नागिरी झाली नेक्स्ट स्टेशनच रत्नागिरी बघू आता. तर हा ब्लॉग मी मे महिन्यामध्ये शूट केला आहे. लास्ट पोर्शन शूट केला नव्हता याचा सगळा तर तो शूट केला होता समजा तुमच्यात. तर हा ब्लॉग मी जेव्हा माझा फेस रिव्हील केला होता भैरीच्या शिंगेच्या ब्लॉगनंतर तेव्हा त्याच्यानंतरचा हा प्रॅक्टिस ब्लॉग होता पहिला माझा. त्याच्यामुळे सगळा मिक्सअप आहे आणि सिनेमॅटिक शॉर्ट्स आहेत मध्ये. तर काही कारणासून तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला एक लाईक करा. तुमच्यासारखी एक गोडशी कमेंटसुद्धा करा आणि चॅनलला जर कोणता विनास आला आणि हा ब्लॉग आवडला असेल तुम्हाला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाकीचे सुद्धा ब्लॉग बघा माझे मागे जाऊन पुढे जाऊनसुद्धा बघा. तर भेटू आपण नवीन ब्लॉगसोबत. इल्ले बाय काळजी घ्या.